तर आपण बघतोय हॉफमन रिअरेंजमेंट रिॲक्शन, ज्यालाच हॉफमन ब्रोमामाइड रिॲक्शन किंवा हॉफमन डिग्रेडेशन ऑफ अमाइड असंही म्हटलं जातं. तर ही एक ऑर्गॅनिक रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण अमाइडचं कन्वर्जन अमाइनमध्ये करू शकतो. म्हणजे जे अनसबस्टिट्युटेड अमाइन्स आहेत, अमाइड आहेत सॉरी, RCO NH2 ह्यांचं कन्वर्जन आपण प्रायमरी अमाइन्समध्ये करू शकतो. याचं कन्वर्जन कशामध्ये, आणि त्याच रिॲक्शनला काय म्हणायचं, तर हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन किंवा हॉफमन रिअरेंजमेंट रिॲक्शन म्हणायचं. ही रिॲक्शन कशी होते, तर ही रिॲक्शन होते इन बेसिक मिडियम किंवा अल्कलाईन मिडियममध्ये इन द प्रेझेन्स ऑफ हायपोहॅलाइड. आता हायपोहॅलाइड कशाला म्हणायचं, तर हायपोहॅलाइड म्हणजे जर ऑक्सिजनसोबत हॅलोजन असेल विथ प्लस वन ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, तर त्याला हायपोहॅलाइड्स म्हणायचं. आणि हे जे हायपोहॅलाइड्स आहेत हे इन सिटू फॉर्म होतात, म्हणजे रिॲक्शनमध्ये तयार होतात बाय द रिॲक्शन ऑफ दिस ब्रोमिन आणि NaOH. NaOH आणि ब्रोमिनची रिॲक्शन करून हे हायपोहॅलाइड्स तयार होतात, जे की पुढं त्या रिॲक्शनमध्ये एन ब्रोमामाइड आनायन बनवायला वापरले जातात. म्हणजे ही कशाची रिॲक्शन आहे, तर रिॲक्शन ऑफ अमाइड इन द प्रेझेन्स ऑफ ब्रोमिन इन अल्कलाइन मिडियम. म्हणजे रिॲक्शन कशी कॅरी होते, तर अमाइड वार्म म्हणजे हीट करायचा कशासोबत, तर ब्रोमिनसोबत इन द कॉन्सन्ट्रेटेड ॲक्विअस मिडियम, ॲक्विअस अल्कली मिडियममध्ये. हे एक एक्झाम्पल म्हटलं, इथं आर कुठलाही अल्किल ग्रुप असेल किंवा अरिल ग्रुप असेल. मग मी काय म्हटलं, आपण ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, तर ह्याचं कन्वर्जन अमाइनमध्ये, प्रायमरी अमाइनमध्ये होणार, ज्याच्यामध्ये एक कार्बन कमी असेल. म्हणजे हे जे अमाइन बनणार आहे ह्या अमाइनमध्ये, ह्याच्यापेक्षा जे अमाइड आहे त्याच्यापेक्षा एक कार्बन कमी असेल. प्लस इथं काय, 2 NaBr प्लस Na2CO3 प्लस 2S H2O. हे आपण एक फॉर एक्झाम्पल रिॲक्शन घेतो आहे. मग ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम बघायचं समजा आपल्याला, तर मेकॅनिझम ॲक्च्युली दोन पार्टमध्ये म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपण काय करतो आहे, तर एक आयसोसायनेट इंटरमिडिएट बनतो, आणि तो आयसोसायनेट इंटरमिडिएट नंतर रिअरेंज होतो अमाइनमध्ये. म्हणून याला हॉफमन रिअरेंजमेंट असं म्हटलेलं आहे. तर समजा मेकॅनिझम आपण बघायचं म्हटलं, तर मेकॅनिझम 3-4 स्टेपमध्ये आपण डिस्कस करूया. मग पहिली स्टेप काय आहे मेकॅनिझममधली, तर पहिली स्टेप कशी काय, तर फॉर्मेशन ऑफ हायपोब्रोमाइड आयन, म्हणजे स्टेप वन काय म्हणतो आहे, फॉर्मेशन ऑफ हायपोब्रोमाइड. कशाला म्हणायचं हायपोब्रोमाइड, तर OBr- हा हायपोब्रोमाइड झाला आयन, म्हणजे हा आयन बनणं ही पहिली स्टेप झाली. मग हा कशापासून बनणार आहे हायपोब्रोमाइड, बाय द ॲक्शन रिॲक्शन ऑफ NaOH विथ ब्रोमिन. म्हणजे ब्रोमिनची NaOH सोबत रिॲक्शन होईल, आणि इथं सोडियम हायपोब्रोमाइड बनेल, Na+OBr-. ह्याला काय म्हणतो आपण, सोडियम हायपोब्रोमाइड प्लस NaBr प्लस H2O. ओके, हां, तर स्टेप टू काय आहे, स्टेप टू इज द यन ब्रोमिनेशन किंवा ब्रोमिनेशन ऑफ अमाइड. म्हणजे हा जो आपला अमाइड आहे RdCO NH2, ह्याच्यावरती हा जो हायपोब्रोमाइड आहे, हा हायपोब्रोमाइड काय करतो, तर हा जो ब्रोमिन मायनस आहे हा ब्रोमिन मायनस यनवरती अटॅक करेल, आणि इथलं H+ निघून जाईल कुठं, OH सोबत. म्हणजेच काय, तर इथं R-C(O)-NHBr, म्हणजे ह्याला काय म्हणू आपण, यन ब्रोमामाइड म्हटला, आणि तिथंच एक हायड्रॉक्साईड आयन बाहेर निघतो. मग हा हायड्रॉक्साईड आयन काय करतो नेक्स्ट स्टेपमध्ये, तर स्टेप टूमध्ये काय करतो, तर हा हायड्रॉक्साईड आयन तिथला जो एनकडचा जो ॲसिडिक प्रोटॉन आहे इथला, हा प्रोटॉन हा OH नेक्स्ट स्टेपमध्ये ॲबस्ट्रॅक्ट करतो, आणि काय बनतो, यन ब्रोमामाइड अनायन बनवतो. आणि हा यन ब्रोमाइड अनायन नंतर बाय द लॉस ऑफ ब्रोमिन, म्हणजे ब्रोमिनचा लॉस होऊन तिथं काय बनेल, तर असायल नायट्रिन बनेल. म्हणजे ॲक्च्युली स्टेप 3 काय आहे, स्टेप 3 काय होते, तर हा जो एन ब्रोमामाइड आहे पहिल्यांदा R-C(O)-NH-Br, इथला जो H आहे हा H काय करतो, हा हायड्रॉक्साईड ग्रुप हा H ॲबस्ट्रॅक्ट करतोय, आणि हा H ॲबस्ट्रॅक्ट केल्यामुळं यनवरती निगेटिव्ह चार्ज येतोय, त्याला आपण काय म्हणतोय, यन ब्रोमामाइड अनायन म्हणून. म्हणजे काय बनेल इथं, R-C(O)-N लोन पेअर आणि बॉन्ड पेअर, आणि इथं Br-. म्हणजे ह्याला काय म्हणतो, म्हटलं आपण यन ब्रोमामाइड अनायन म्हणून, आणि
हा अनायन काय म्हटल्यानंतर हा अनायन रिअरेंज होतो. कशामध्ये रिअरेंज होतो आहे? तर रिअरेंज इन टू असाईल नायट्रीन. म्हणजे ॲक्च्युली इथं काय होतं आहे, हा निगेटिव्ह चार्ज इथं स्टेबिलाईज होईल, त्यावेळी इथं ओ मायनस होईल, आणि नंतर ज्यावेळी परत हा ओ मायनस माघारी रिटर्न इलेक्ट्रॉन देईल, आणि त्यामुळे इथं इलेक्ट्रॉन इथं पुश होताना हा ब्रोमिन असा बी आर मायनस म्हणून जाईल. म्हणजे ह्याचं स्टेबिलिटी डायरेक्ट हा बी आर मायनस आपण असं लिहू शकत नाही. डायरेक्ट आपण कसं लिहितो हे, तर मी डायरेक्ट लिहितो, पण ॲक्च्युली असं रिॲक्शन होत असते. म्हणजे आर डॅश सी डबल बॉन्ड ओ डॅश एन, ह्याला काय म्हटलं, असायल नायट्रीन हा बी आर मायनस निघून गेला, असायल नायट्रीन बनला. ओके, आता स्टेप फोरमध्ये काय, ही झाली स्टेप नंबर थ्री. तर स्टेप फोरमध्ये काय होते, तर स्टेप फोरमध्ये हा मायग्रेशन ऑफ दिस आर ग्रुप टू इलेक्ट्रॉन डिपिशन यन. म्हणजे हा जो आर ग्रुप आहे स्टेप फोरमध्ये, तो आर ग्रुप काय करतो, मायग्रेट होतो. म्हणून त्याला आपण काय म्हणू, मायग्रेशन ऑफ आर ग्रुप टू इलेक्ट्रॉन डिपिशंट नायट्रोजन, इलेक्ट्रॉन डिफिशियंट इलेक्ट्रॉन डिफिशियंट नायट्रोजन टू फॉर्म काय काय बनेल, तर आयसोसायनेट. म्हणजे जे इंटरमिडिएट आयसोसायनेट बनते ते कसं बनेल, तर रिअरेंजमेंट होईल. म्हणजे आर डॅश सी डबल बॉन्ड ओ डॅश एन हा जो असायल नायट्रीन आहे, इथला आर ग्रुप इकडं मायग्रेट होईल, त्याच्यामुळे हा इथं डबल बॉन्ड इलेक्ट्रॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील. म्हणजे ॲक्च्युली इथं काय मिळणार आपल्याला, तर आर डॅश एन डबल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ, यालाच काय म्हणतो आपण, आयसोसायनेट. म्हणजे हा आयसोसायनेट मिळाला. ओके, हा झाला पार्ट फर्स्ट. तर स्टेप फायव्हमध्ये काय होतं बघा, तर स्टेप फायव्ह जे आयसोसायनेट बनलेलं आहे, त्या आयसोसायनेटमध्ये एन डॅस सी डबल बॉन्ड ओ ह्याचे आयसोसायनेट आहे, ह्याच्यामध्ये एच टू ओचे ॲडिशन होईल. म्हणजेच काय, हायड्रोलिसिस होते थोडक्यात. मग एच टू ओची ॲडिशन कशी होते, तर हा एच टू आहे समजा, एच तर हे जे ऑक्सिजनकडचे लोन पेअर आहे, हे याच्यावरती अटॅक करेल, आणि इथं असं आर डॅश यन यनकडे इथं परत निगेटिव्ह चार्ज आला, बरोबर, डॅश सी डबल बॉन्ड ओ डॅश ओ एच आणि एच इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर. हा पॉझिटिव्ह चार्ज कसा स्टेबिलाईज होईल, तर हा इलेक्ट्रॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इथं जाईल दिल, आणि हा तर एचकडे येईल. मग इथं एचकडे आल्यानंतर इथं कसं मिळेल, मग आपल्याला आर डॅश एन एच डॅश सी डबल बॉन्ड ओ डॅश ओ एच. मग ह्या टाईपच्या ॲसिडला काय म्हणतो, कार्बोनिक ॲसिड म्हणून. म्हणजे सी ओ एन एच आणि सी ओ एच आहे इथं म्हणून. मग ह्याच्यामध्ये काय होईल नंतर, तर ह्याचं डीकार्बोक्सिलेशन होईल. डीकार्बोक्सिलेशन म्हणजे इथला जो एच आहे, हा ओ एचचा जो एच ग्रुप एच आहे, ओ एच हा बॉन्ड आहे, हा काय करेल, तर इथं सी डबल बॉन्ड ओ बनवेल, आणि त्यामुळं काय होईल, तर नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन नायट्रोजनकडे गेले, आणि हा सी ओ टू म्हणून बाहेर पडेल, आणि हा जो एच आहे हा एच परत एन एचकडे जाईल. म्हणजे इथं आर डॅश एन एच टू कसं झालं, तर मायनस सी ओ टू. म्हणजेच काय झालं, तर डीकार्बोक्सिलेशन झालं. आणि हा जो सी ओ टू बाहेर पडलेला आहे, सी ओ टू परत एन एचनं न्यूट्रलाइज केला जाईल, त्याचं सोडियम कार्बोनेट बनेल. म्हणजे एन ए टू सी ओ थ्री प्लस एच टू ओ, दिस इज कॉल्ड, म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, हॉपमन रिअरेंजमेंट रिॲक्शन. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आहे, तर रिअरेंजमेंट कशाचं झालं, तर अमाईडचं. अमाईड कसे असायला पाहिजेत, काय कंडिशन आहे, तर अनसबस्टिट्युटेड अमाईड असावे, आणि अनसबस्टिट्युटेड अमाईडचं कन्वर्जन कशामध्ये होतं, तर प्रायमरी अमाईनमध्ये, प्रायमरी अमाईन विथ वन कार्बन लेस, म्हणजे एक कार्बन त्याच्यामध्ये कमी असतो.